नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, एम पी एस सी लक्ष या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. आज आपण विज्ञानाचा एक टॉपिक, महत्त्वाचा जो टॉपिक आहे, हा कवर करतो आहे. यामध्ये आपण मूलद्रव्यांचे वर्गीकरण, जे आवर्त सारणीमध्ये ठेवलेले आहेत, वेगवेगळे जे मूलद्रव्य असतात, मूलद्रव्य म्हणजे ज्याचं कुठल्याच इतर द्रव्यामध्ये विघटन होत नाही, अशा प्रकारचे जे मूलद्रव्य आहेत, जी सर्व ज्ञात मूलद्रव्य आहेत, यांना एका विशिष्ट पद्धतीने त्यांची मांडणी जी केली जाते ही आवर्त सारणीमध्ये केलेली आहे. त्याला आपण पिरियॉडिक टेबल असं सुद्धा म्हणतो. तर सर्व परीक्षांमध्ये जो विज्ञानाचा आपला अभ्यासक्रम आहे, जसं एम पी एस सी पूर्व, मुख्य, सोबतच कंबाईंड एक्झाम्स आहेत, तलाठी, पोलीस भरती, या सर्वांमध्ये विज्ञान हा महत्त्वाचा भाग आहे. शालेय अभ्यासक्रमामध्ये सुद्धा पिरियॉडिक टेबल हा 10वीमध्ये येतो. तर याबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती आहे ही समजून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, आणि बरेचसे प्रश्न जे असतात ते याच्यामधून येत राहतात, त्यामुळे याच्याबद्दल तर डिटेल की पिरियॉडिक टेबल जो आहे, मॉडर्न पिरियॉडिक टेबल किंवा मेंडेलिव्हचा जो पिरियॉडिक टेबल आहे, मेंडेलिव्हचा आवर्त सारणी जी आहे, या सर्वांबद्दल आपण यामध्ये माहिती घेणार आहोत. तर ज्यावेळी सगळी एक एक मूलद्रव्यांचा शोध लागत होता, मूलद्रव्यांचा शोध ज्यावेळी लागले, तेव्हा त्यांना त्यांचं जे वर्गीकरण आहे, हे वर्गीकरण करणं महत्त्वाचं होतं. कारण की कुठलं मूलद्रव्य, त्याचे गुणधर्म काय आहेत, हे त्याच्या वर्गीकरणावरून आपल्याला व्यवस्थितरित्या समजून येईल. तर सुरुवातीला प्रथम काय झालं की डोब्रायन नावाच्या शास्त्रज्ञांनी काय केलं, 1829 यांनी काय केलं की सर्वप्रथम मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाची सुरुवात केली. या डोब्रायनच्या वर्गीकरणाचा पाया जो होता हा वस्तुमानांकन होता. तर वस्तू जो एक एलिमेंट असतो किंवा ज्याला आपण मूलद्रव्य म्हणतो, तर मूलद्रव्यामध्ये एक अणुअंक असतो, म्हणजे त्याच्यामध्ये ॲटॉमिक नंबर ज्याला आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये त्यातील प्रोटॉन्सची संख्या मोजली जाते. तर अणुवस्तुमानांक म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स या दोघांची संख्या मोजली जाते. तर ज्यावेळी पहिले डोब्रायननी सुरुवात केली, तर त्यांनी काय केलं, पहिले वर्गीकरण करण्यासाठी अणुवस्तुमानांक हा पाया घेतला. अणुवस्तुमानांकाचं त्यांनी चढत्या क्रमाने मांडणी केली, आणि तीन मूलद्रव्यांचे काही गट त्याला त्याच्यामध्ये आढळलं. त्याला त्यांनी त्रिके असं म्हटलं, किंवा डोब्रायन्स ट्रायड असं त्याला म्हटलं जातं. या त्रिकातील पहिल्या व तिसऱ्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांकाच्या सरासरी इतकं दुसऱ्या मूलद्रव्याचं अणुवस्तुमानांक त्याला आढळलं. जसं उदाहरण जर घ्यायचं झालं तर लिथियम आणि पोटॅशियम हे त्यांनी बघितलं, तर यांचा दोघांचं जर तेव्हा त्यांनी ॲव्हरेज काढला, सरासरी काढली, तर त्याला त्यामध्ये सोडियम मिळाला. कॅल्शियम आणि बेरियम बघितलं, त्याच्यामध्ये त्याला स्ट्रॉटियम हे मूलद्रव्य मिळालं. तर सल्फर आणि टेल्युरियम याच्यामध्ये सेलेनियम हे मूलद्रव्य त्याला मिळाले. तर ह्या पद्धतीने यांनी काही मूलद्रव्यांचं जे आहे वर्गीकरण जे केलं ते डोबेरायनने केलं. तर यांनी सर्वात प्रथम सुरुवात जी केली होती वर्गीकरणाची, ती डोबेरायन यांनी केली होती. त्यानंतरचा जो प्रयत्न झाला तो म्हणजे न्यूलँड्स. न्यूलँडने काय केलं की आठ मूलद्रव्य एका वर्गीकरणात आठ मूलद्रव्य मांडले. 1865 न्यूलँडने 56 मूलद्रव्य जे आहे यांचं वर्गीकरण केलं. 56 मूलद्रव्यांचं वर्गीकरण त्यांनी केलं. अणुवस्तुमानांकाची चढत्या क्रमाने त्यांनी मांडणी केली असता प्रत्येक आठव्या मूलद्रव्याचे गुणधर्म पहिल्या मूलद्रव्याशी साधर्म्य दाखवतात असं त्याच्या अष्टकामध्ये त्यांनी म्हटलं होतं. त्याला न्यूलँड्स ऑक्टेव्ज असं म्हटलं जातं. मग न्यूलँडने काय केलं, असे मूलद्रव्य आठ मूलद्रव्य मांडले, तर त्याला आढळलं पहिल्या मूलद्रव्याचे गुणधर्म आठव्या मूलद्रव्यासोबत हे समान असल्याचं त्याला आढळून आलं, साधर्म्य दर्शवलं गेलं. तर यामध्ये त्यांनी 56 मूलद्रव्यांचं वर्गीकरण हे केलं. पण पुढे जसे जसे मूलद्रव्य अजून आढळत गेले, तर त्यामध्ये त्यांना काही प्रॉब्लेम्स फेस करावे लागले. मग नंतर मेंडेलिव्ह जो होता हा शास्त्रज्ञ होता. मेंडेलिव्ह शास्त्रज्ञांनी काय केलं, त्यांनी सुद्धा मूलद्रव्यांचं अणुवस्तुमानांक हे बेस मानलं व त्याचे भौतिक व रासायनिक गुणधर्म यांच्यातील संबंधाचा अभ्यास केला. त्यांनी अणुवस्तुमानांक, ज्याला ॲटॉमिक मास नंबर आपण म्हणतो, आणि त्यांच्यातील भौतिक व रासायनिक गुणधर्म यांचा अभ्यास केला. अभ्यास करून त्यांनी मग काय केलं, आवर्तसारणी मांडली, आणि मेंडेलिव्हच्या आवर्तसारणीचा पाया जो होता तो होता अणुवस्तुमानांक. मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने त्यांनी मांडणी केली, आणि मूलद्रव्यांचे रासायनिक व भौतिक गुणधर्म त्याला त्याच्यामध्ये समान मिळाले. मग त्यांनी जो नियम काढले होते, त्यांनी जे नियम शोधून काढले, जे मेंडेलिव्हचे जे आवर्तनाचे नियम होते
त्यामध्ये भौतिक व रासायनिक गुणधर्म मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांकाचे आवर्ती फल असतं. त्यांनी काय सांगितलं, जे गुणधर्म आहेत ते अणुवस्तुमानांकाचे आवर्ती फल आहे असं सांगितलं. आवर्त सारणीत आडव्या ओळींना त्यांनी आवर्तन म्हटलं. हे जे आडव्या ओळी यांना त्यांनी काय म्हटलं, आवर्तन असं म्हटलं. ती याच्या आवर्त सारणीमध्ये सात होती, तर उभ्या स्तंभांना त्यांनी गण असं म्हटलं. हे जे उभे स्तंभ यांना काय म्हटलं, गण त्यांनी म्हटलं. एखाद्या विशिष्ट गुणधर्म आवर्तनातून डावीकडून उजवीकडे जाताना वाढत किंवा कमी होत जातो. जो गुणधर्म आहे हा काय होतो, तो वाढत किंवा कमी होत जातो. जसं डावीकडून आपण उजवीकडे जातो, तसा गुणधर्म हा कमी होत जातो किंवा वाढत जातो. तर मांडणी केली असता मूलद्रव्याचे रासायनिक आणि भौतिक गुणधर्म त्याला जे आहे ते समान मिळाले होते. हा जो आपण बघतो आहे हा मेंडेलिव्हचा पिरियॉडिक टेबल आहे. मेंडेलिव्हचा पिरियॉडिक लॉ प्रमाणे त्यांनी याची मांडणी ही केली होती. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत काही रिकाम्या जागासुद्धा होत्या. जर आपण काही बघितलं, हे जे मेंडेलिव्हला माहीत नसणारे काही याच्यामध्ये ज्या रिकाम्या जागा त्यामध्ये होत्या. सोबतच अज्ञात असणाऱ्या मूलद्रव्यासाठी त्याने त्या रिकाम्या ठेवल्या होत्या. त्या मूलद्रव्याचे गुणधर्मसुद्धा मेंडेलिव्हने काय केलं होतं, त्याचं भाकीत हे केलं होतं. त्यामध्ये त्याला इका बोरॉन, ज्याला स्कॅन्डियम म्हटलं जातं, इका ॲल्युमिनियम, गॅलियमला त्यांनी इका ॲल्युमिनियम म्हटलं, इका सिलिकॉनला जर्मेनियम, जे आहेत हे धातूंचे त्याच्यामध्ये भाकीत त्यांनी केलेलं होतं. हे नंतर मूलद्रव्य हे नंतर सापडले. निष्क्रिय वायू मूलद्रव्यांचा जेव्हा शोध लागला तेव्हा आवर्त सारणीत बदल न करता त्यांची मांडणीही करण्यात आली. ज्यावेळी निष्क्रिय मूलद्रव्यांचा शोध लागला त्यावेळी अशा प्रकारे त्याची या त्याच्या पिरियॉडिक टेबलमध्ये बदल न करता मांडणी यामध्ये त्यांनी त्याला करता आली. तर त्याच्या जेव्हा त्यांनी या प्रकारे मांडणी केली तर या आवर्त सारणीमध्ये काही त्रुटी, ज्याला आपण ड्रॉबॅक्स म्हणतो, काही त्रुटी त्याला त्रुटी भविष्यामध्ये आढळून आल्या. सर्वात पहिलं म्हणजे हायड्रोजन हा अल्कली धातू व हॅलोजन यांच्याशी साम्य दर्शवत होता. म्हणून हायड्रोजनला मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये निश्चित स्थान नव्हतं, निश्चित स्थान त्याला मिळालं नाही. जर आपण हे बघितलं तर हायड्रोजन जो आहे हा आणि एका ठिकाणी वरती ठेवलेला, त्याला निश्चित स्थान यामध्ये मिळालं नव्हतं. समस्थानिकांना त्याच्यामध्ये स्थान मिळालेलं नव्हतं, कारण की बऱ्याचसे जे आहेत अणुवस्तुमानांक सारखा असतो आणि अणुअंक वेगळा असतो. ज्यावेळी अणुवस्तुमानांक सारखा राहतो तेव्हा त्याला समस्थानिक असं म्हटलं जातं. जास्त अणुवस्तुमानांक असणारे मूलद्रव्य कमी वस्तुमानांकाच्या द्रव्याच्या आधीस्थान दिल्या गेलं. काही याच्यामध्ये जसं कोबाल्टला निकेलच्या आधीस्थान मिळालं. वेगवेगळे गुणधर्म असणारे मूलद्रव्य एकाच गणामध्ये त्याच्यामध्ये ठेवण्यात आले. तर यामुळे जे आहे ही जी मांडणी यांनी केली होती मेंडेविलनी, ही थोडीशी याच्यामध्ये ज्या त्रुटी होत्या या त्रुटी आढळून आल्या. मग या त्रुटी पूर्ण करण्यासाठी काय झालं, मोसले या शास्त्रज्ञांनी काय केलं, 1913 अणुअंक ही संकल्पना मांडली. म्हणजे त्यांनी काय केलं, यावेळी इथे अणुवस्तू मानांकाच्या ऐवजी काय घेतलं, अणुअंक हा बेस मानला आणि अणुअंक बेस मानून अणुअंकाच्या चढत्या क्रमाने मूलद्रव्यांचं वर्गीकरण केलं. मग मूलद्रव्याचे भौतिक व रासायनिक गुणधर्म त्याच्या अणुअंकाचे आवर्ती फळ असतात असं त्यांनी म्हटलं. हा जो नियम त्यांनी दिला होता की मूलद्रव्याचे भौतिक व रासायनिक गुणधर्म त्याच्या अणुअंकाचे आवर्ती फळ असतात त्यांनी सांगितलं. जशाप्रकारे अणुअंक वाढत जातो, जसं हायड्रोजनचा आपण बघतोय 1 अणुअंक आहे, हिलियमचा 2 आहे, कार्बनचा जर आपण बघितला तर 6 आहे, ऑक्सिजनचा जो आहे 8 आहे, जसजसा अणुअंक बदलत जातो तर हे अणुअंकाचं आवर्ती फल जे आहे त्याचे गुणधर्म हे त्यांनी सांगितलं. त्यांनी जे आवर्त सारणी मांडली त्यामध्ये 7 ओळी होत्या, आडव्या ओळी होत्या, त्यांना काय म्हटलं, ज्या आडव्या होती ओळी होत्या त्यांना त्यांनी आवर्तन असं म्हटलं. आणि जे 18 उभे स्तंभ होते त्याला त्यांनी गण असं म्हटलं. 18 जे स्तंभ दिले, जो टेबल जर मांडला, आडवी जी लाईन असेल त्याला काय म्हटलं, त्यांनी आवर्तन म्हटलं. आणि उभे जे स्तंभ होते, 18 स्तंभ होते, तर 18 स्तंभांना त्यांनी गण असं म्हटलं. एका गणातील मूलद्रव्य समान व रासायनिक गुणधर्म हे दर्शवत होते. एका गणामधले जे आडवी जी ओळी होत्या, तर मूलद्रव्य समान रासायनिक गुणधर्म हे दर्शवत होते. मग त्याच्यामध्ये जर त्यांनी पहिला गण अल्कधर्मी धातूचा, दुसरा अल्कधर्मी मृदा धातूचा, 13 ते 12 संक्रामक मूलद्रव्याचा, 17वा हॅलोजनचा, 18वा गण निष्क्रिय मूलद्रव्यांचा होता. तर ही जी मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे हा कशाप्रकारे होता हे आपण बघून घेऊया. त्यांनी मांडणी जी केली ती कशाप्रकारे होती, तर ज्यावेळी त्यांनी ही मांडणी केली तर यामध्ये पहिला जो मूलद्रव्य होता
तो म्हणजे हायड्रोजन. आणि या मूलद्रव्याच्या जे होत्या ओळी होत्या त्याला त्यांनी वेगवेगळे खंड त्यामध्ये त्यांनी चार खंडामध्ये त्याला विभागलं होतं. पहिला जो होता एस खंड, एस खंडामध्ये एक व दोन गणातील मूलद्रव्ये त्यांनी ठेवली. जर आपण यामध्ये बघितलं तर हा जो एक एक व दोन जो होता गण होता हे त्यांनी जे खंड केले ते पहिले दोन जे गण होते त्याच्यामध्ये त्यांनी एस त्याला एस खंड असं नाव दिलं. दुसरं जे होतं पी खंड, यामध्ये 13 ते 18 गटातील मूलद्रव्य येत होते. पी गटामध्ये 13 ते 18 गटामधील मूलद्रव्य आले. तर डी खंडामध्ये 3 ते 12 या गणातील मूलद्रव्य आले. हा जो डी आहे यामध्ये 3 ते 12 या गणातील मूलद्रव्य आले. तर एफ खंड, एफ खंड म्हणजे त्यांनी आवर्त सरणीच्या तळाशी ठेवला. याला लॅन्थेनाईड आणि ॲक्टिनाईड सिरीज असं म्हटलं जातं. तर याबद्दल जे आहे आपण ही माहिती एक 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 करून सर्व माहिती जी आहे याबद्दलची समजून घेऊयात. पहिलं जर आवर्तन जर आपण बघितलं तर आवर्तनानुसार आपण याचं रूपांतरण कशाप्रकारे केलं जातं हे बघूया. जसं त्यांनी जे खंड केले होते तर मूलद्रव्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणाच्या आधारे आवर्त सारणीला त्यांनी चार खंडामध्ये विभागलं होतं. आपण जसं मगाशी बघितलं तर हा एस खंड, दुसरा जो खंड होता हा डी खंड, तिसरा हा पी खंड आणि चौथा एफ. तर याचं जे विभागणी केली होती ती केली होती त्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणाच्या आधारे केली होती. आवर्त सारणीच्या जर आपण डाव्या बाजूला जर बघितलं तर डाव्या बाजूला धातू तर उजव्या बाजूला अधातू असतात. जसं जसं आपण उजवीकडे जाणार तसं तसं यामध्ये नॉन मेटल्स किंवा अधातू यामध्ये वाढत जातात. तर जसं जसं आपण डाव्या बाजूला जातो तसं त्यामध्ये आपल्याला मेटल्स किंवा धातू असे आपल्याला यामध्ये आढळून येतील. तर एक एक गण जे एक एक आवर्तन जे आहे एक एक पिरियड जे आहे याबद्दल आपण आता माहिती समजून घेऊया. पहिलं आवर्तन जर आपण बघितलं तर पहिलं आवर्तन जे आहे या प्रकारचं पहिलं आवर्तन आहे. यामध्ये दोनच मूलद्रव्य आहेत, पहिला जो हायड्रोजन आहे आणि दुसरा जो आहे तो हिलियम. हा जो आहे हिलियम आहे. यामध्ये दोनच मूलद्रव्य आहेत हायड्रोजन आणि हिलियम. त्याला लघु आवर्तन असं म्हटलं जातं. काय म्हटलं जाईल याला? लघु आवर्तन असं म्हटलं जाईल. पुढे सुद्धा याच्या नोट्स समोर आहेत, तुम्ही ज्यावेळी याचा अभ्यास करणार तर तुमच्याकडे असलेला पिरियॉडिक टेबल जो आहे तुमच्या समोर ठेवा, म्हणजे समजण्यासाठी तुम्हाला सुद्धा हे सोपं जाईल. दुसरं जे आवर्तन होतं त्याच्यामध्ये 8 मूलद्रव्य आहे. याची सुरुवात जी आहे ती लिथियमने होते तर शेवट जो आहे हा नियॉन, नियॉनने याचा शेवट होतो. जर आपण याचं बघितलं यालासुद्धा काय म्हटलं जातं? लघु आवर्तन असं म्हटलं जातं, कारण यामध्ये 8 मूलद्रव्य आहेत. तिसरं जे आवर्तन आहे त्यामध्ये सुद्धा 8 मूलद्रव्य. याची सुरुवात जी आहे ती सोडियमने झाली आहे, एन ए म्हणजे सोडियमने झालेली आहे. आणि शेवट जो आहे हा ॲरागॉन. हा जो शेवटचा जो आहे हा इनर्ट गॅसेस किंवा यांना जे म्हटलं जातं राजवायू असं यांना म्हटलं जातं, इनर्ट गॅसेस म्हटलं जातात. आणि हे निष्क्रिय असतात, शेवटच्या याच्यामधले जे आहेत ते निष्क्रिय. तर हे जे पहिल्या कॉलममधले जे आहेत याच्या बाह्य कक्षेमध्ये एकच अणू हा एकच इलेक्ट्रॉन हा असतो. तिसरं जे आवर्तन आहे त्यालासुद्धा लघु आवर्तन असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये 8 मूलद्रव्य, सुरुवात सोडियमपासून, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि ॲरागॉन असे 8 मूलद्रव्य यामध्ये आपल्याला आढळून येतील. चौथं जे मूलद्रव्य आहे, चौथं जे आवर्तन आहे याला दीर्घ आवर्तन असं म्हटलं जातं. चौथ्या आवर्तनाला काय म्हटलं जाईल? दीर्घ आवर्तन, कारण की यामध्ये 18 मूलद्रव्य आहे. सुरुवात जी आहे ती पोटॅशियमपासून तर शेवट जो आहे हा क्रिप्टॉनपासून होतो. पाचवं जे आवर्तन आहे त्यामध्ये 18 मूलद्रव्य. पाचव्या आवर्तनामध्ये सुद्धा काय आहेत? 18 मूलद्रव्य आहे. यामध्ये जर आपण बघितलं तर सुरुवात जी आहे ही रेबडियमपासून होते तर शेवट जो आहे त्याचा झेनॉनपासून होतो. सहावं जे आहे, सहावं आवर्तन जे आहे त्यामध्ये 32 मूलद्रव्य आहेत. त्याला प्रदीर्घ आवर्तन असं म्हटलं जाईल. पहिलं जे आहे लघु, दुसरं लघु, तिसरं लघु, चौथं आणि पाचवं काय आहे? दीर्घ आवर्तन. तर सहावं आणि सातवं जे आहेत त्याला प्रदीर्घ आवर्तन असं म्हटलं जातं. या सहाव्या आवर्तनाची सुरुवात सीसीएमने होते तर शेवट जो आहे तो रेडॉनने होतो. याची जर आपण बघितलं तर रेडॉन यापासून होतो. तर यामध्ये जर आपण जेव्हा बघतो त्यावेळी जर जे तुम्ही बघत असाल तर इथे तुम्हाला 56 अणुअंकानंतर डायरेक्ट 71वा अणुअंक दिसतो.
तर ही जी इथून आहे, ही जी याच्यानंतर जे लॅन्थेनाइट 57 अणुअंकापासूनचं जे आहे, हा जो वरती कॉर्नरला दिलेला आहे हा अणुअंक आहे, 57 अणुअंक ते 70 अणुअंकापर्यंत जे आहे हे लॅन्थेनाइट आहे. लॅन्थेनाइट लॅन्थेनियम या धातूपासून याची सुरुवात झाली आहे, म्हणजे याला लॅन्थेनाइट सिरीज असं म्हटलं जातं. हे जे आहे याच्या मध्ये इथे ठेवलेले आहेत लॅन्थेनाइट सिरीज. तर दुसरं जे आहे 88 पासून 102 पर्यंत जे आहेत हे ॲक्टेनियम पासून आहे, म्हणजे याला ॲक्टेनाइट सिरीज असं म्हटलं जातं. यांना जे आहे याच्या तळाशी जागा यांनी दिलेली आहे. आणि हे एफ सिरीज ज्याला आपण म्हटलं होतं, किंवा एफ खंड किंवा एफ ब्लॉक याला म्हटलं जातं. याच्या बाह्यतम 3 कक्षा ज्या आहे ह्या अपूर्ण असतात, त्याला आंतर संक्रामक मूलद्रव्य काय म्हटलं जातं, त्यांना आंतर संक्रामक मूलद्रव्य असं या मूलद्रव्यांना म्हटलं जातं. जे 7वा आवर्तन आहे हे 2010 नंतर पूर्ण झालं, 2010 नंतर पूर्ण आवर्तन बनलं. याची सुरुवात जी आहे ती फ्रॅशियमपासून झालेली आहे, आणि अननॉक्टियम हे शेवटचं मूलद्रव्य याच्यामध्ये 118वं मूलद्रव्य यामध्ये आहे. जर आपण अजून मूलद्रव्य जर बघितली, याच्यामध्ये जर आपण याचे गुणधर्म जर बघितले, तर गुणधर्म जे आहेत ते कशाप्रकारे आहेत, जर आपण या पिरियोडिक टेबलला जर बघितलं, तर पहिला जो आहे तो अल्कधर्मी, याला जो आहे अल्कली मेटल्स असं म्हटलं जातं. दुसरा जो गण आहे किंवा दुसरा जो भाग आहे, दुसरा कॉलम जो आहे, याला अल्कधर्मी, दुसऱ्या गणाला अल्कधर्मी मृदा धातू, अल्कलाईन अर्थ मेटल्स आहेत. 3 ते 12 जे आहेत ही संक्रामक मूलद्रव्य आहेत. 17वा जो गण आहे त्याला हॅलोजन मूलद्रव्य म्हटले जातात, म्हणजे हा जो आहे हा जो, याला हॅलोजन मूलद्रव्य म्हटले जातात. कारण की याच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये किंवा शेवटच्या याच्या शेवटच्या कक्षेमध्ये त्याचं ऑक्टेन जे आहे किंवा अष्टकपूर्तीसाठी एकाच इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते. हे जे 17व्या गणातील मूलद्रव्य आहे त्यांना हॅलोजन असं म्हटलं जातं. त्यांच्या बाह्यतक कक्षेत 7 इलेक्ट्रॉन असतात आणि अष्टकपूर्तीसाठी एका इलेक्ट्रॉनची आवश्यकता त्यामध्ये आपल्याला दिसून येते. या गणातील मूलद्रव्ये जी आहेत ती रासायनिकदृष्ट्या अतिशय क्रियाशील असतात. हे जे हॅलोजन्स जे आहेत हे अतिशय क्रियाशील आहेत. त्यानंतर जे या गणामध्ये जसं आपण बघितलं, तर फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि ॲस्टेटीन हे मूलद्रव्यांचा समावेश होतो. त्यामध्ये जर आपण बघितलं शोध कोणी लावला फ्लोरीनचा वगैरे, आपण हे पुढे बघू. त्यानंतर जे आहे हे आवर्त सारणीच्या खालच्या बाजूस जर आपण बघितलं, तर 2 संक्रामक मूलद्रव्य आपल्याला, आंतर संक्रामक मूलद्रव्य, त्याला रेअर अर्थ इलिमेंट्स असं म्हटलं जातं, आंतर संक्रामक मूलद्रव्य आपल्याला आढळून येतील. हे जे आहे रेअर अर्थ मेटल्स यांना म्हटलं जातं. आवर्त सारणीच्या डाव्या बाजूस धातू, तर उजव्या बाजूस आपल्याला काय दिसतील, अधातू दिसतील. हे जर तुम्ही बघितलं तर हे सगळे मेटल्स आहेत, आणि या बाजूला काय आहेत, नॉन मेटल्स किंवा अधातू आपल्याला दिसतील. इथे ज्या इतर धातू आपल्याला दिसतील. मूलद्रव्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणाच्या आधारे आवर्त सारणीची जी आहे 4 भागामध्ये विभागणी आपण बघितली होती. ही विभागणी कशाप्रकारे होती, हा जो होता हा एस खंड, दुसरा जो आहे हा डी खंड, तिसरा जो आहे त्याला आपण पी खंड म्हटलं होतं, आणि चौथा जो आहे हा एफ खंड. हे वेगवेगळे खंड जे आहेत हे आवर्त सारणीचे केलेले आहेत. जसं जसं यामध्ये आपण एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जातो, याची अभिक्रियेची शक्ती जी आहे ही वाढत जाते, इलेक्ट्रॉन आकर्षित करण्याची शक्ती या बाजूनी वाढत जाते. या बाजूला जर गेलं तर याची अधातू गुणधर्म वाढत जातात, तर या बाजूने गेलं तर याचे धातूचे जे गुणधर्म आहे हे वाढत जातात. याच्यामध्ये जर आपण जसं वरून खाली जातोय तसं अणुअंक वाढतो आहे. अणुअंक वाढत असल्यामुळे त्याची अणूचं जे केंद्रक आहे किंवा अणूचं रेडियस जे आहे ही वाढत जाते, आणि ॲटॉमिक रेडियस जो आहे जो उजवीकडून जसं डावीकडे जातो तसा ॲटॉमिक रेडियस हा जो आहे कमी यामध्ये होत जातो. अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारे या पिरियोडिक टेबलचा अभ्यास जो आहे हा करू शकतो. जर पिरियोडिक टेबल्स आपण बघितलं आणि यामध्ये असलेले जर जे इलिमेंट्स आहेत किंवा ज्याला आपण मूलद्रव्य म्हटलं, तर त्यांचा शोध हा कशाप्रकारे लागला, हे जे आपण लाल अक्षरामध्ये इथे बघतोय, हे जे लाल अक्षरामधले होते हे फार पूर्वीच्या काळापासून ज्ञात होते. तर 1600 ते 1799 दरम्यान हे ऑरेंज कलरमधले जे आहेत यांचा शोध जो लागला हा 17व्या व 18व्या शतकामध्ये लागला. तर 1800 ते 1849 हे पिवळ्या रंगामध्ये जे दिलेले आहेत ना, यांचा शोध कधी लागला आहे, 1800 ते 1849 दरम्यान. तर ग्रीन कलरमध्ये जे आहे ते 1850 ते 1899 दरम्यान, हे जे हिरव्या रंगामध्ये दिलेले
मूलद्रव्य आहेत, सोडियमचा वगैरे शोध जो लागला हा 1879 मध्ये लागला होता. कालच आपण ऑक्सिजनबद्दल जी माहिती घेतली होती, तर ऑक्सिजनचा शोध जो लागला होता हा 1771 मध्ये लागला होता. कालच्या करंट अफेअर्समध्ये आपण बघितलं होतं. आणि जसं जे आहे 2000च्या पुढे जे आतापर्यंत माहीत झालेले ते अशा प्रकारचे आहेत. हे जे आहेत हे आत्ता ज्ञात झालेले मूलद्रव्य आहेत. हे जसं जसं आपण इकडे पुढे होत जातो खालच्या बाजूला, तर हे रेडिओ ॲक्टिव्ह मूलद्रव्य आपल्याला दिसून येतील. एस खंड जर आपण याच्यामध्ये, जर तुमच्याकडे ह्या नोट्स असू द्या, एस खंड म्हणजे 1 व 2 गणातील मूलद्रव्ये बाह्यतम कक्षेत 1 आणि 2 इलेक्ट्रॉन असतात. मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन्स एस उपकक्षेमध्ये आपल्याला आढळून येतात. मूलद्रव्ये अल्कधातू, अल्कधर्मी, मृदा धातू असतात. पी खंडामध्ये 13 ते 18 गटातील मूलद्रव्ये येतात. बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन्स पी उपकक्षेत असतो. ही मुख्यतः अधातू मूलद्रव्ये आहेत. एस व पी खंडातील मूलद्रव्यांना प्रसामान्य असं म्हटलं जातं, तर 18व्या गणातील मूलद्रव्यांना निष्क्रिय वायू मूलद्रव्य असं म्हटलं जातं. जे 18व्या गणामधील आहेत त्यांना निष्क्रिय वायू असं म्हटलं जातं, कारण की त्यांचा संयोग जो आहे कोणासोबत होत नाही. त्यांच्या शेवटच्या कक्षेमध्ये सर्व जे आहेत त्याच्या सर्व कक्षा ज्या आहेत त्या पूर्ण असतात. बाह्यतम कक्षा पूर्ण असते. हेलियम द्विकाने ती संपृक्त असते, तर इतर मूलद्रव्यांचं अष्टक जे आहे ते पूर्ण झालं असतं. तर हिलियम आपण बघितलं, तर हिलियमचा ॲटोमिक नंबर जो आहे हा 2 आहे. त्याच्यामध्ये एकच कक्षा असते आणि त्याच्या एक कक्षा जी बाह्यतम कक्षा आहे ही पूर्ण झालेली असते. तर यानंतरचे जे गॅसेस आहेत त्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये 8 मूलद्रव्ये आपल्याला आढळून येतील. यांनाच राजवायू असं सुद्धा म्हटलं जातं. इनर्ट गॅसेस किंवा नोबल गॅसेस त्यांना म्हटलं जातं. डी खंड जो आहे, या डी खंडामध्ये 3 ते 12 गणातील मूलद्रव्ये येतात. या मूलद्रव्यांच्या 2 कक्षा अपूर्ण असतात, त्यांना संक्रामक मूलद्रव्य असं म्हटलं जातं. आणि ही मूलद्रव्ये जी आहे ही धातू असतात. एफ खंड, एफ ब्लॉकमध्ये काय येणार, एफ ब्लॉकमध्ये आवर्त सरणीच्या तळाशी मूलद्रव्ये आपल्याला आढळून येतील. त्यांना बाह्यतम 3 कक्षा अपूर्ण असतात. एफ खंडामध्ये लॅन्थेनाइट आणि ॲक्टेनाइट्स जे आहेत त्यांना आंतर संक्रामक मूलद्रव्य आणि ही धातू असतात. तर आवर्तने आपण परत एक वेळा बघून घेऊया. पहिलं आवर्तन 2 मूलद्रव्य हायड्रोजन आणि हिलियम त्यामध्ये असतो, तर दुसऱ्या आवर्तनामध्ये 8 मूलद्रव्य, सुरुवात लिथियमपासून तर शेवट नियॉन या निष्क्रिय वायूपासून आपल्याला आढळून येतं. याला लघु आवर्तन असं म्हटलं जातं. परत आपली रिव्हिजन यामध्ये एक वेळा होते आहे. तिसरं आवर्तन जे आहे ते 8 मूलद्रव्य त्यामध्ये असतात, सुरुवात सोडियमनी हे जे आपण बघतोय आणि शेवट जो आहे तो ॲरगॉननी. यालासुद्धा लघु आवर्तन असं म्हटलं जातं. तर चौथं आणि पाचवं जे आहे त्यांना दीर्घ आवर्तने म्हटलं जातं. चौथ्या आवर्तनाची सुरुवात पोटॅशियमनी तर शेवट जो आहे तो क्रोमियम क्रिप्टॉनने होतो. पाचवं आवर्तन 18 मूलद्रव्य, सुरुवात जी आहे ती रुबिडियमने आणि शेवट जो आहे तो झेनॉनने होतो. यालासुद्धा दीर्घ आवर्तन असं म्हटलं जातं. पुढील जो आहे तो म्हणजे 6वं आवर्तन. 6व्या आवर्तनामध्ये 32 मूलद्रव्य, याच्यामध्ये हे जे 32 मूलद्रव्य आहेत या मूलद्रव्यामध्ये सुरुवात जी आहे ही सीसीएमने तर शेवट रेडनॉनने होतो. आणि यामध्ये जर आपण बघितलं तर हे जे आहेत हे लॅन्थेनाइट्स 57 ते 71 पर्यंत इथे काय आले, लॅन्थेनाइट्स आले. तर 7वं जे आवर्तन आहे त्यामध्ये 32 मूलद्रव्य आपल्याला आढळून येतील आणि इथे याला ॲक्टेनाइट्स असं म्हटलं जातं. यामध्ये सुद्धा 32 मूलद्रव्य आणि 2010 नंतर हे आवर्तन पूर्ण झालेलं आहे. सुरुवात फ्रेशियमपासून होते तर युनॉक्टोटियम याच्यामध्ये या मूलद्रव्याने याचा शेवट होतो. 17व्या गणातील जे मूलद्रव्य आहेत त्यांना आपण काय म्हटलं होतं, 17व्या गणामधील मूलद्रव्य त्यांना आपण हॅलोजन म्हटलं. तर हॅलोजनमध्ये फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन यांचा समावेश होतो. ॲस्टेटीन यांचा समावेश होतो. त्याच्या शेवटच्या बाह्यतम कक्षे, त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन असतात आणि अष्टकपूर्तीसाठी त्याला 1 इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते. त्यामुळे हे अतिशय संक्रामक हे असतात. फ्लोरीनचा शोध जो लावला होता हेनरी मॉन्शन यांनी लावला होता, क्लोरीनचा शोध शील यांनी लावला होता, तर ब्रोमीनचा शोध बेलॉर्ड, तर आयोडीनचा शोध बर्नार्ड कोटिसने लावला होता. 0 गणातील जे मूलद्रव्य आहे ज्यांना आपण राजवायू असं म्हणतो, या मूलद्रव्याची संयुजा जी आहे ती 0 असते, म्हणजे हा कुठलाच इलेक्ट्रॉन घेत नाही किंवा देत नाही. हेलियम द्विकाने संपृक्त, तर इतर मूलद्रव्याचं अष्टक हे पूर्ण असतं. या मूलद्रव्यांना निष्क्रिय मूलद्रव्य असं म्हटलं जातं, कारण हे कुठल्याच रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाहीत. 0 कणातील मूलद्रव्यांचे जर आपण उपयोग बघितले
तर यांना द्रवणांक व उत्कलनांक यांचा कमी असतो. निम्नतापी शीतकपाटामध्ये, ज्याला क्रायोजेनिक रेफ्रिजरेटर्स म्हणतो, अतिशय शीत म्हणजे फार कमी टेम्परेचर असते या ठिकाणी वापरलं जातं. हेलियमचा वापर जो आहे हा NMR मध्ये होतो. निऑनचा वापर जो आहे तो निऑन दिव्यांमध्ये केला जातो. निऑन बल्ब्स तुम्ही बघितले असतील. ॲरगॉन याचा विद्युत व लोखंड निर्मितीमध्ये करतात आणि वेल्डिंगसाठी सुद्धा ॲरगॉनचा वापर हा केला जातो. झेनॉनचा वापर कधीकधी वैद्यकीय शास्त्रामध्ये ॲनेस्थेटिक घातक म्हणून किंवा ॲनेस्थेटिक घटक म्हणून केला जातो. ॲनेस्थेशियासाठी म्हणजे भूल देण्यासाठी याचा उपयोग हा केला जातो. तर अशा प्रकारे हे जे आहे आपलं पिरियॉडिक टेबल आहे, पिरियॉडिक टेबलमध्ये जे वर्गीकरण केलेलं आहे अशा प्रकारे केलेलं आहे. हे जे वर्गीकरण आहे किंवा समजण्यासाठी फार सोपं आहे, तुम्ही जर थोड्या प्रकारे याची जर व्यवस्थित मांडणी लक्षात ठेवली आणि अभ्यास करताना जर पिरियॉडिक टेबल तुमच्या समोर ठेवला तर तुम्हाला हे समजण्यासाठी फार सोपं होणार आहे. यामध्ये जसं जसं आपण जातो आहे गुणधर्मामध्ये कसे बदल होतात हे बघितलं. यामध्ये मी परत एकदा तुम्हाला सांगतो आहे की याच्यामध्ये जर आपण जसं डावीकडून उजवीकडे जातो आहे तर अधातू गुणधर्म वाढत जातो, तर उजवीकडून डावीकडे येतो तर धातू गुणधर्म हा वाढत जातो. ॲटोमिक रेडियस ज्याला आपण म्हणतो ती वरून खाली वाढत जाते, कारण त्यामध्ये असलेल्या प्रोटॉन्सची संख्या आणि इलेक्ट्रॉन्सची संख्या जी आहे ती अणुअंक हा वाढत जातो. जर आपण उजवीकडून डावीकडे जातो आहे तसंसुद्धा त्याचा ऑटोमिक रेडियस जो आहे हा वाढतच जाणार, कारण की त्याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहे हे वाढत जातात. तर अशा प्रकारे जे आहे आपण आता बघितलं वेगवेगळ्या जो आवर्त सारणी होती ज्याला मॉडर्न पिरियॉडिक टेबल असं म्हटलं जातं, याबद्दलची डिटेल माहिती आपण बघितली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कळवायला विसरू नका. तुमच्या कमेंटला उत्तर जे आहे हे आम्ही देतच राहूया. तर मित्रांनो, करा अभ्यास, बना अधिकारी. धन्यवाद.